अकाउंट सेटअप तुम्ही कॉल करू शकता जी राजेंद्र संबंधामध्ये हो फक्त गॅदरिंग सोबत प्रोग्राम्स वगैरे आपले इंट्रोडक्शन वगैरे विद्यार्थ्यांचे विविध गुण दाखवण्यासाठी त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये विशेषतः करून टेक्नो स्पेक्ट्रम असं विद्यार्थ्यांनी नाव द्यायचं ठरवलेलं आहे टेक्नो स्पेक्ट्रम म्हणून टेक्नो म्हणजे तांत्रिक आणि स्पेक्ट्रम म्हणजे ते इंद्रदृश्य त्यांचा प्रमाण असतं त्यामध्ये सातही ब्रँचेस कॉल हे चाललंय त्याची शूटिंग घ्या मॅच चालू त्याची शूटिंग घ्या 9890238 हा 962 पार्टिसिपेट करतायत आणि हा कार्यक्रम निश्चित चांगला होणार आहे आणि आता तुम्ही जाऊ तिथे शूटिंग घ्या पोएम मराठी कवी संमेलन चालू आहे इथे ग्राउंडवर मॅच चालू आहे जाऊन ते शूटिंग घ्या आणि 4 दिवस छानपैकी शूटिंग घेऊन आपण मित्रांमध्ये एक्झिबिट करू थँक्यू Thank you.
हा मॅडम इकडे बघा इकडे नव्या नव्या डिझाईनशी मंगळसूत्र घालायला मिळावी म्हणून
नव्या नव्या डिझाईनची मंगळसूत्र घालायला मिळावी म्हणून नवऱ्याच्या जीवावर मुलांची हौस भागवता येते. नवऱ्याच्या जीवावर मुलांची हौस भागवता येते फ्री बेनिफिट म्हणून. मुक्त होण्यासाठी लग्नच केलं नाही तर मुक्ती कशी व कुणापासून मिळणार? मुक्त होण्यासाठी लग्नच केलं नाही तर मुक्ती कशी आणि कुणापासून मिळवणार? आपल्या पाककृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्यावर बिंगोबाट करता यावे असा हक्काचा बकरा मिळवण्यासाठी मुली उजळतात म्हणे फेअरनेस क्रीम पासून थकल्यानंतर एक शेवटचा झालीम उपाय म्हणून
गॅदरिंगचा हा पहिला प्रोग्राम आहे. तुमचा उत्साह जरा थांबवून ठेवा, नाहीतर जेव्हा गरज पडेल तेव्हा आवाज बसलेला असेल तर जरा थोडं हिशोबाने या. हळूहळू कीप सायलेन्स. त्याच्यावर पीच पण देण्यात येईल. सध्या तो पेंडिंग ठेवण्यात येत आहे. कृपया साडाला बोलून घेण्यात यावे. साडा योगेश साडा त्यांनी काही वातावरण संगीतमय होत आहे तो याने पिचपाड व प्रस्तुत करेल. वातावरण संगीतमय Thank you.
शिलानंद भोसीकर यांना स्टेजवर आमंत्रित करत आहे पुढचे पिष्पान सादर करण्यासाठी. सिद्धार्थ कांबळे प्लीज. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मायसेल्फ सिद्धार्थ एंड मायसेल्फ भोसीकर वेलकम ऑल ऑफ यू इन द पिष्पान. बहुत ही हरा भरा माहौल दिख रहा है. फरमाना चाहूंगा महक ना है तो ऐसे महकों के फूलों को भी जो सजाए. On the right, Bodhi Kunde, he is a visitor. He is a visitor for and ready for Rupali Ankale, S-E-I-T. Rupali, are you here? Come on, Rupali, come on. So, Rupali, what is your name? The next song goes to Shailesh Dutekar, the Megalikar. Kale and Ami Sarah from BECD. Come on the stage. Namo. Come on, Namo, come on. Electronics, come on. Are you here? Please come on the stage. Namo. Namo. Come on, Namo. Please, Namo. Come on the stage. Namo ke liye Pishwan ko kis prakar hai? आपल्या संस्थेमध्ये हा जो ॲनिमल इव्हेंट्स कल्चरल ॲनिमल इव्हेंट्स सुरू आहे या संस्थेतली एक युनी परंपरा आहे. विद्यार्थी सगळे मिळून मिसळून एक कल्चरल इव्हेंट्स संस्थेमध्ये करतायत. ही एक हेल्दी प्रथा आहे आपल्या संस्थेसाठी. सदर कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा काही वाद किंवा काही कॉन्फ्लिक्ट क्लॅशेस वगैरे होत नाही याची दक्षता काढली सगळं काम देतोय. आमच्या सध्याचे इव्हेंट्सचे इन्चार्ज डॉक्टर काढेकर आणि आमचे प्राचार्य जमखानाचे इन्चार्ज यांचा संपूर्ण स्टाफ याची दक्षता घेत राहतो, काळजी करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचं सहकार्य आहे. त्यानंतर
क्लोजअप घ्या ना. हां क्लोजअप घ्या. दोन्ही कॅचर तर क्लोजअप घ्या बाबा. पाय इकडे भाऊ भाऊ चांगलं बा. हां व्यवस्थित घ्या. ओके आले ना. मशीन मशीन अरे बाईस ना उठलो ना. अरे थांब. President. Yeah.
फंक्शन हा आपला जो कार्यक्रम असतो किंवा उत्सव आपण त्याला म्हणतो, हा कार्यक्रम खरोखरीच हा नेहमीच चांगल्या रीतीने केला जातो याविषयी आपण त्याची प्रचिती घेणार आहोत. आठवतात थोडेफार आम्ही जेव्हा गप्पा मारतो, आम्ही जेव्हा गप्पा मारतो त्यावेळेस असं म्हणतो आम्ही की पिढी थोडी बदलत चालली आहे. हल्लीच्या मुली ज्या आहे लग्नाच्या वेळेला मुलांकडचे जसे वागतात तशा मुली हल्ली वागतात. कॉलेज आता सगळे मुलं आज एक तरी मुलगी पाहिजे म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला. मग कसं बसा एक मुलगी म्हणाली ठीक आहे चालेल मी नाटकात काम करायला तयार आहे पण मी एक डायलॉग म्हणणार नाही. मी फक्त स्टेजवर एकदा निघून जाईल. मग ते होणार करता करता निदान सात आठ वेळा ती स्टेजवर येऊन जा म्हणून सांगितलं. एक वाक्य नाही बोललं तरी चालेल. मग ते थोडं बार्गेनिंग करून 3 वेळा. मग यायचं म्हणजे काय ते मग ती कोणाची ती मुलगी तिला दाखवल. अगं पाणी आण. पाणी आणलं की तिने यायचं पाण्याचा ग्लास ठेवायचं निघून जायचं. मग तो काम करणारा जरा तो हे होता चपखल होता. त्यांनी काय केलं नाही म्हणे नाटकात 8 वेळा तरी यायला लागेल म्हणे एकदा पाणी एकदा सरबत एकदा चहा एकदा कॉफी ती म्हणे चालणार नाही. मी फक्त 3 दास एकदा चहा एकदा कॉफी एकदा पाणी बस. आणि मग तिने असं घ्यायचं निकलून निघून जायचं. तर अशी ती प्रसंग होते. आणि आता तुम्ही बघता की हाऊ मच इज द डिफरन्स. आज थोडं Now I request our beloved principal, Dr. W.Z. Dattara, to please say a few words. Thank you. Management and publish
national level. This department is the leading department in the state. Which is again rupees 20 lakhs per year in consultancy and testing works. We have also published 8 papers in the national and international conferences journals, headed by Professor Dr. Mayan Bhulat. When it comes to mechanical engineering departments, many activities in the departments last year, the special events, that is the STPT programs from the Bangalore training for a week, and departments have published 7 papers at national and international levels, in addition to many workshops. The department has also guided the number of PG students, and they also taken a very good number of workshops, especially in the high voltage engineering, and published 10 papers at international and national levels. When it comes to electronics engineering departments, special events, that is a national conference, a successful conference, arranged by this department, published 7 papers at national and international level. Then computer engineering department is continuously arranging the workshops and trainings to the heavy staff in the states, published 5 papers in the national level. Then comes to IT department. This department also is looking by Professor Varma sir. Now looking at these activities in the institutes, I remember संध्याकाळची वेळ होती, साधारणतः 6:30 वाजले होते. सूर्यास्ताला जात होता, त्याचं शिक्षण संपलं होतं, ट्रेनिंग पिरियड संपला होता. गुरुंनी सांगितलं शिष्याला 4 किलोमीटरवर इथे माझा एक मित्र आहे, दुसरा गुरु, त्याच्याकडे हा एक बॉक्स नेऊन द्यायचा आहे. अंधार पडत होता, 4 किलोमीटरच्या वाटेमध्ये एक नदी होती आडवी, काही जंगलाचा भाग होता, डोंगर होते, आणि तो रस्ता क्रॉस करून 4 किलोमीटर रात्री अंधारामध्ये त्या विद्यार्थ्याला पलीकडे जाऊन तो एक बॉक्स माझ्या भाषणामध्ये मी एक उल्लेख माझा राहिला होता, तो फक्त करून देतो. मागच्या वर्षी मी पुण्याला फिरो दिया चषक स्पर्धेला मी गेलो होतो. एकांकिका स्पर्धा असते, सीओएपीन नाटक अतिशय एक्सप्लेन केलं, आणि ते झाल्यानंतर डॉक्टर चौधरी आपले इथे जे होते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट नाव इज हेड ॲट सीओएपी, त्यांचं आमचं बोलणं झालं की हे जे नाटक आहे ते आपण औरंगाबादला एकट्याने दाखवलं पाहिजे. केलं अतिशय एक्सप्लेन डान्स आणि प्रॅक्टिस बघितला जर एकत्र साधन ठीक आहे.
माझी पोरगी म्हणी चहाच्या कपात पडली, पण मी दिले शुरू होईल. मग माझी बायको बोंबली लागली, धनी म्हणीला चहाच्या कपातून बाहेर काढा बाहेर काढा. बरोबर आहे बरोबर आहे. तर मी दिले शुरू होईल, मी कपडे काढले आणि फडतूस युनिव्हर्सिटीचा इंजिनियर असतो बरं का, बामू युनिव्हर्सिटी का, तुला काय रे खाऊ. अरे मी माझ्या बाबांच्या कपाटात पाहिले तिथंच तुला दाखवतो. आणि ते मन बोलत असत म्हणजे आपण मनात Oh.
मेरे बड़ी